यश आपल्याला कोणाच्या हातात द्यायचं आहे हे ठरवण्याची ही वेळ असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी राजवटीच्या काँग्रेसला दूर ठेवायचे आवाहन केले. रावेर येथे लोकसभा उमेदवार रक्षा खळसे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 23 तारखेला मतदान होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मतदान देशाचे पंतप्रधान निवडण्याकरता आपण करतोय. ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची ही निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये या देशाचा मान सन्मान स्वाभिमान कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा निर्णय घेणारी खऱ्या अर्थाने निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे आपण पाहिलं 55 वर्ष या देशामध्ये एक अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी राजवट ही काँग्रेसनं दिली आणि गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातनं एक पारदर्शी प्रामाणिकतेनं या ठिकाणी सबका साथ सबका विकास सांगत या देशातल्या शेवटच्या माणसाला प्रगती देत आणि देशाला स्वाभिमानानं उभं करत एक राजवट मोदीजींनी या ठिकाणी दिली. आणि म्हणून पुन्हा एकदा फैसला करण्याची घडी आहे, हा देश कोणाच्या हातात आपल्याला द्यायचा आहे.